अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील माळीगल्ली येथील श्री संत सावता तरुण मित्र मंडळाच्या वतीने गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली। स्थापनेच्या तिसऱ्या दिवशी श्री संत सावता तरुण मित्र मंडळातील गणरायाच्या आरतीचा मान जामनेर नगर परिषदेचे नगरसेवक महेंद्र बाविस्कर आणि दत्तात्रय सोनवणे यांना देण्यात आला। यावेळी मंडळाचे सदस्य तसेच माळीगल्लीतील नागरिकांनी आरतीचा लाभ घेतला। बोलो गणपती बाप्पा बोलया। श्रीमन महागणपती नमः पुष्पमालम समर्पयामि प्रातःप्रोगम नमस्करोमि। श्री महागणपति नम उद्भव पुष्पी प्रतिप्रगंभ नमस्कार अनेन गणपति गणपती गजानन गणपति महाराज की जय। सुख वरदा दुख हरदा वरदा विघ्नजी पूर्वी पूर्वी प्रेम रोगा जयांजी सर्वांगी सुंदर वड सिंधुराजी हल्ली धरती माडम भोळंजी जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो श्री राज मूर्ति दर्शन मात्रे माडा सरणी मात्रे माडा कामना पूर्ति जय देव रत्ना गजदा परा तुज गौरी कुमरा चंदना जी ओटे कुमकुम केशवरा हीरे ललिता मुकुट शोभ तो भरा कुंदन तीनों पूरे करणी घाघरिया जय देव जय मंगल मूर्ति हो श्री राज मूर्ति दर्शन मात्रे माना चरणी मात्रे माना कामना पूर्ति जय देव लंबोधर पीतांबर हरिवर वंदना शर कुंड वक्र कुंड त्रिनयना दास रामाचा हा गडपाई सजना संगष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वर वंदना जय देव जय मंगल मूर्ति हो श्री राज मूर्ति दर्शन मात्रे माना चरणी मात्रे माना कामना पूर्ति जय देव। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमधील माळीगल्ली येथे आलेलो आहोत। 31 ऑगस्ट रोजी आपण सर्वच जाणतो की 31 ऑगस्ट रोजी गणरायांचे आगमन झाले आहे, तर घरोघरीच नव्हे तर मंडळांमध्ये देखील बाप्पा विराजमान झालेले आहे। त्याचबरोबर माळीगल्ली येथील श्री संत सावता तरुण मित्र मंडळ या ठिकाणी देखील बाप्पा विराजमान झालेले आहे। या मंडळातील बाप्पांची आरती नगरसेवक यांच्या हस्ते पार पडलेले आहे, तर आपण त्यांची मनोगत जाणून घेणार आहोत। बाप्पांचे आगमन या ठिकाणी झालेले आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे सालाबाजाप्रमाणे बाप्पा दरवर्षी आपल्याकडे येत असतो आणि बाप्पा आल्यानंतर लहानांपासून तर थोरांपर्यंत अतिशय आनंदाचा उत्सव या ठिकाणी या 7 दिवसांचा आमच्याकडे असतो। माळीगल्लीतील श्री सावतातरुण मित्र मंडळाचा हा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे मी तर म्हणेल की एक शतक पूर्ण होण्याच्या मार्गात या ठिकाणी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे दुसरी तिसरी चौथी पिढी या ठिकाणी आहे की हा उत्सव या ठिकाणी होतो आहे आणि त्याची परंपरा आज रोजी आमची छोट्या कानिका होईना परंतु खूप मानाचा गणपती या शहरातील आहे आणि तो उत्सव परंपरा आज या ठिकाणी चालू आहे। मी पूर्ण समाजाला आणि पूर्ण या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोनात आवाहन करतो की ह्या ज्या परंपरा आहेत, बाप्पांचं येणं बाप्पांचं जाणं, ह्या परंपरा हिंदू धर्मामध्ये कायमस्वरूपी चालत राहिल्या पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने समर्पित भावना या ठिकाणी ठेवली पाहिजे आणि ती समर्पित भावना या माळी समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांच्या माळीगल्लीमध्ये या ठिकाणी दिसून येत आहे। या ठिकाणी आमच्या वार्डाचे नगरसेवक आहे दत्तूभाऊ आहे आतिशभाऊ आहे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत प्रभू जालटे आहेत विशालभाऊ आहेत अशा अनेक कार्यकर्ते आमचा गोकुळभाऊ आहे असे संपूर्ण कार्यकर्ते जबाबदार कार्यकर्ते या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी होऊ घालतात आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण कार्यकर्ते हिरिरीने या ठिकाणी जमतात आणि बाप्पांचा आलेला आनंदाचा उत्सव आम्ही मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरा करत असतो। मी या उत्सवाच्या निमित्ताने बाप्पांच्या आगमनाने बाप्पांना विनंती करतो की बाप्पा आमच्या हातून काही चूक घडत असेल, आमच्या मित्रमंडळांच्या हातून काही आपली चूक घडत असेल ती पोटात घालावी आणि आम्हाला मोठा मोठा आशीर्वाद द्यावा, लहाना थोरांना मोठा मोठा आशीर्वाद द्यावा, जेणेकरून आमचं येणारं आयुष्य दीर्घायुष्य हे आपल्या आशीर्वादाने लाभो, सर्वांचं सुखसमृद्ध चांगला पाऊस पडू देऊ, शेतकऱ्यांना चांगली उन्नती गाठू देऊ, व्यापाऱ्यांना चांगला व्यापार घडू देऊ
आणि सर्वसामान्यांचं जीवन सर्व आनंदित जाऊ देव अशी अशा आशीर्वाद बाप्पांना मी विनंती करतो की अशा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना देव आणि सगळ्यांना सुख सनंदी आनंदाने आपण विघ्न अर्थात आमचे सगळे विघ्न दूर करू देव ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. पण नगरसेवक नाना बावीसकर यांच्याकडून त्यांची माहिती जाणून घेतलेली आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून इथे बाप्पा मंडळांमध्ये विराजमान होत आहेत असे त्यांनी आपण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर गेल्या एक शतक पूर्ण होत आलेले असे देखील त्यांनी आपण सांगितलेले आहेत. त्याचबरोबर सर्वांवरती जे काही विघ्न आलेले ते विघ्नहर्त्याने लवकरात लवकर दूर करावे अशी देखील त्यांनी प्रार्थना बाप्पांकडे केलेली आहे. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जेबीएन न्यूज ॲप डाउनलोड करून जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.